विद्यार्थिनींनो नमस्कार। आज आपण इयत्ता 7वीतील मराठी विभागामध्ये व्याकरण भागामध्ये शब्दयोगी अव्यय म्हणजे काय शिकणार आहोत। तर शब्दयोगी अव्यय म्हणजे नाम अथवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या व वाक्यातील इतर शब्दांशी संबंध स्पष्ट करणाऱ्या अव्ययांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। आता बघा बरं, पक्षी झाडावर बसला आहे, सुहास दसऱ्यानंतर येईल, सुबोध मित्राविषयी बोलत होता, बाबांनी गड्यासाठी कापड आणले, रस्ता देवळाकडे जात होता। तर मुंबईपासून पुण्यापर्यंत जाण्यासाठी सुमारे 4 तास लागतात। आता या वाक्यामध्ये आपल्याला साठी, पर्यंत, पासून जे शब्द आलेले आहेत, जी शब्दयोगी अव्यय आली आहे ती नाम अथवा सर्वनामाला जोडून आलेली आहेत। आता बघा, पुस्तक फळीवर आहे, देवळाजवळ एक विहीर आहे, 6 महिन्यापूर्वी तो येथे होता, पूर्वी येथे एक बाग होती, नदी येथून जवळ आहे। म्हणजेच वाक्यात कोणत्या तरी शब्दाला जोडून येणाऱ्या आणि त्या शब्दाचा त्याच वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। आता तुमच्या पुस्तकामध्ये शब्दयोगी अव्यय दिलेले आहेत, बघा बरं, पान नंबर 21 आहेत। पहिलं आहे साठी, राष्ट्रासाठी, मध्ये वर्गामध्ये, पूर्वी सूर्योदयापूर्वी, जवळ घराजवळ, मध्ये ढगामध्ये, खाली टेबलाखाली, वर घरावर, पेक्षा मुलांपेक्षा, जवळ माझ्याजवळ, इत्यादी शब्दयोगी अव्यय आले आहेत, ती नाम अथवा सर्वनामाला जोडून आलेली आहेत। आता या शब्दाचे सामान्य रूप आहे राष्ट्र अधिक साठी, राष्ट्रासाठी, वर्ग अधिक मध्ये, वर्गामध्ये, सूर्योदय अधिक पूर्वी, सूर्योदयापूर्वी, घर अधिक जवळ, घराजवळ, फूल अधिक सारखे, फुलासारखे, ढग अधिक मध्ये, ढगामध्ये, टेबल अधिक खाली, टेबलाखाली, घर अधिक वर, घरावर, मुलं अधिक पेक्षा, मुलांपेक्षा, मी अधिक जवळ, माझ्याजवळ। आता याच्यावरून तुम्हाला कळेल की ही जी शब्दयोगी अव्यय आलेली आहे ती नाम अथवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या किंवा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध स्पष्ट करणाऱ्या अव्ययांना किंवा अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। आता तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 20 काही वाक्य दिलेली आहेत, बघा बरं, राष्ट्रासाठी कार्य करा, वर्गामध्ये दंगा घातला। आता याच्यामध्ये साठी, मध्ये, पूर्वी, जवळ,
फुलासारखे ढगामागे टेबलाखाली घरावर मुलांपेक्षा माझ्याजवळ ही शब्दोगी अव्ययाला जोडून आलेली वाक्य आहेत। म्हणून शब्दोगी अव्ययाची व्याख्या आहे वाक्यात कोणत्या तरी शब्दाला जोडून येणाऱ्या आणि त्या शब्दाचा त्याच वाक्यातील जोडून आलेले त्याच वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। तर एखाद्या वाक्यामध्ये एकापेक्षा अधिक शब्दयोगी अव्ययही असू शकतात। उदाहरणार्थ बघा, मुंबईपासून पुण्यापर्यंत जाण्यासाठी सुमारे 4 तास लागले। आता याच्यामध्ये उपयान शब्दयोगी अव्यय कोणकोणते आले आहेत बघा, पासून पर्यंत आणि साठी। तर या वाक्यामध्ये पासून पर्यंतसाठी ही 3 शब्दयोगी अव्यय आलेली आहेत। ती अनुक्रमे मुंबई, पुणे आणि जाणे या शब्दांना जोडून आलेली असून त्या सर्व शब्दांचा संबंध त्याच वाक्यात ती शब्दांशी जोडतात। म्हणून एकच अव्यय वाक्यातील त्याच कार्यावरून शब्दयोगी अव्यय ठरते किंवा क्रियाविशेषण अव्यय ठरू शकते। तर बघा, पुस्तक फळीवर आहे, देवळाजवळ एक विहीर आहे, 6 महिन्यापूर्वी तो येथे होता, तू वर बघ, नदी येथून जवळ आहे, पूर्वी येथे बाग होती। विद्यार्थिनीनो, आता तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 21 उभयान्वय शब्दयोगी अव्ययाची व्याख्या दिलेली आहे, काही उदाहरणं दिलेली आहेत, ती तुम्ही लिहून काढा आणि खाली दिलेल्या शब्दयोगी अव्ययांचा उपयोग करून शब्द लिहा। आता बघा बरं, पुढे, देवा पुढे, झाडामागे, घरात, वर्गामध्ये, शाळेतून, रस्त्यावरून, मुलांपेक्षा, पुलासारखे, विद्येविना, मी सुद्धा, तू सुद्धा, तर इत्यादी शब्दयोगी अव्ययांचा उपयोग करून तुम्ही शब्द लिहू शकता। धन्यवाद।